राज्यातल्या काही जिल्ह्यातल्या 5वी ते 8वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे गेल्या 10 महिन्यांपासून राज्यातल्या शाळा बंद होत्या. कोरोना संसर्गाचा प्रभाव आता कमी होत गेल्यानं राज्य शासनाच्या निर्देशानुसार टप्प्याटप्प्यानं शाळा सुरू होत आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या 5वी ते 8वीपर्यंतच्या 749 शाळा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहानं विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. शिक्षकांनी त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. धुळे जिल्ह्यातही 5वी ते 8वीचे वर्ग असणाऱ्या 533 शाळा आजपासून सुरू झाल्या. बुलढाणा जिल्ह्यातही 5वी ते 8वीचे वर्ग असणाऱ्या शाळा सुरू झाल्या आहेत. आजच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येनं विद्यार्थी शाळेत उपस्थित झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही 5वी ते 8वी शाळांचे वर्ग सुरू झाले आहेत. वर्गाच्या पटसंख्येप्रमाणे 1 दिवसाआड 50% विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात कोविडच्या नियमांचं पालन करून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जात आहे. गोष्टी वाचल्या, कविता पाठ केल्या आणि टीव्हीत ज्या ज्या न्यूज असायच्या शाळेबद्दल त्यांनी ऐकायचे. जेव्हा शाळा सुरू होण्याच्या न्यूज यायच्या तेव्हा मला आनंद व्हायचा, शाळा सुरू होणार, मित्रमैत्रिणी भेटणार. मग तेव्हा आता 27 तारखेला शाळा सुरू होणार अशी सूचना दिली सरकारने. मला फार आनंद झाला आणि मी शाळेला यायला फार उत्सुक होते. अगोदर कोविड-19च्या प्रभावामुळे आमची शाळा बंद होती. ऑनलाईन अभ्यास सुरू होता, पण सुट्टीचा आनंद होता. पण आम्हाला सर्व मित्रमैत्रिणींना भेटायला मिळत नव्हतं, खेळायला मिळत नव्हतं. आज आम्ही शाळेत आलो आहोत, आमच्या सर्व सरांना भेटलो आहोत, त्यामुळे बीड जिल्ह्यात 5वी ते 8वीच्या वर्गाचं सॅनिटायझेशन करण्यात आलं. तसंच विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग आणि ऑक्सिजनची पातळी तपासून त्यांना वर्गात प्रवेश देण्यात आला. शाळेत 50% विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यात आली असून हे वर्ग दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. परभणी महानगरपालिका आणि ग्रामीण भागातल्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या 2100 आज घंटी वाजली. शिक्षक आणि शाळेतल्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करून 5 ते 8वीचे वर्ग सुरू झाले. अहमदनगर जिल्ह्यातही 5वी ते 8वीचे वर्ग सुरू झाले असून आज पहिल्या दिवशी सुमारे 40% विद्यार्थी विद्यालयात उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना N95 मास्कचं वाटप करण्यात आलं.